हाय मायरा, कशी आहे तू? ये सो आज आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच सांगू आम्ही. वेल, आम्ही आता आहे सेट वरती, मायराचं पॅकअप झालं आहे. सो आम्ही इकडनं एका ठिकाणी जाणार आहे. प्रॉब्ली तुम्हाला टायटल वरनं तर कळालंच असेल. तर मी आणि श्वेता, मी आणि मायरा इथे आहे. श्वेता काही तिचं काम करून आम्हाला मध्ये भेटणार आहे आणि अजून एक व्यक्ती आमच्या बरोबर आहे. तर ते कोण असणार आहे मायरा? चला आपण त्यांना सांगूया, गेस करूया. तुम्ही गेस करून सांगा आम्हाला, है की नाही? आपल्याबरोबर अजून कोण आहे? म्हणजे मी आहे, मायरा आहे, श्वेता आहे आणि अजून एक व्यक्ती आपल्या बरोबर आहे. ती कोण व्यक्ती आहे ती आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. आता आपण जाऊया फटाफट, बिकॉज आमचं तयार झालं पॅकअप. आता मम्मीला पिकअप करूया. चलो लेट्स गो. चला जायचं मायरा. चलो लेट्स गो मायरा, लेट्स गो. आणि कोणतरी आहे आमच्या बाजूच्या ड्रायव्हिंग सीट वरती, तर ते तुम्हाला कोण आहे आम्ही दाखवत नाहीये. लपताय ती की आपण नंतर दाखवूया, है की नाही मायरा? चलो आता मम्मीला पिकअप करूया आपण. सो मम्मी आली आहे आणि खरेदी करून आलेली आहेत मॅडम. आणि त्यांना आपल्या बरोबर कोण ट्रॅव्हल करतं हे आम्ही सांगितलं नाहीये. हा, तर ते कमेंट करतात. जे सगळे लोक कमेंट करतील कोण बघू, गेस करते. नाही नाही, कोण आम्ही सांगितलंच नाहीये काय अजून. बघू ते, गेस करू दे. चला आता तुम्ही काय करता? अच्छा नाही, बघू आपण काय गेस करतो. चला सामान ठेवून द्या तुम्ही पाठी, निकीट टाका ते, जेवायचं आपल्याला. पूर्ण भरली. सो आमचा पहिला स्टॉप आहे भगत ताराचंद आणि खूप भूक लागली आहे. सोनो काय खाणार तू? दाल खिचडी. चला जेवून घेऊया आपण आता. सो भगत ताराचंदची स्पेशालिटी छास आलेला आहे. हा, किंग फिशरची बॉटल आहे. सो किंग फिशरची बॉटल असेल तरी काय पाहिजे आपल्याला. चार ग्लास आहेत, बिकॉज तुम्हाला माहिती आहे चार जण आहेत. ते कोण आहे ते नंतर सांगेन तुम्हाला. चार तीन जण आता म्हणजे चार. चार, सॉरी सॉरी. ठीक आहे. कस आहे रे? हा आहे की ही आहे? टेस्ट करून बघा दी, तुला आवडलं तर मग ओके. मायरा खूप छान आहे. तुला लस्सी घेऊया. ताक हे ना पोटासाठी खूप चांगलं असतं, शरीरात असत. लस्सी पिणार? लस्सी सांगा तुला. अरे लस्सी घेणार आहे. आले की थंडी मत ले ना. माझी लस्सी आली आहे. फेवरेट ना, आवडते तुला? कशी आहे? सांडे लंगावर असं सरळ पकडायचं असं. सांडलं ती कोण? हा, असं सरळ पकडायचं. सो जेवण झालं मायरा? येस. सो चौथी व्यक्ती कोण आहे ते तुम्ही गेस करत राहा, गेस करत राहा, है की नाही मायरा? श्वेताने जी हिंट दिली आहे ती मी तिथे पीप करणार आहे, ती मी हिंट देणार नाही आहे त्याला. येस. तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की श्वेता आल्यानंतर सांगू की आम्ही कुठे चाललो आहे, काय आहे. तर आम्ही त्या आता ठिकाणी पोचल्यावरती तुम्हाला सांगू की ती कुठे आहे, सेकंड सेशन विषयाला. ओके चलो लेट्स गो. तोपर्यंत कमेंट करत राहा. चला आपण पोचलो. कुठे पोचलो आहे ते आम्ही तुम्हाला आता वरती गेल्यानंतर 100% सांगू आणि कोण आहे ती व्यक्ती तेही तुम्हाला सांगू. चला उठा मायरा. सो आम्ही आलो आहे नाशिक मध्ये. अरे कसं आहे तू? टेन्शन बघ, परत तुला टेन्शन घ्यायचं नाही. स्माईल कर, स्माईल कर, स्माईल कर ना. मॅचिंग आहे.
आणि हे सामान ठेवायचं कुठे? सो नाशिक मध्ये आम्ही आलो आहे आणि इकडनं आता आम्ही चाललो आहे कुठे जरा सांगा, आणि काय कारण आहे ते आम्ही जाणार आहे ज्वेलरी घ्यायला आदित्य ज्वेलर्स मध्ये. ओके, सुरगाणा. ओके, सुरगाण्याला जायचं अजून काहीच कारण सांगितलं नाहीये म्हणून. बरं, कशासाठी चाललो ते तुम्ही तिकडे सुरगाण्याला पोहोचल्यावर सांगणार का तुम्ही? बरं बरं, ठीक आहे. आणि आपण ती जी चौथी व्यक्ती आपल्या बरोबर जी कोण आहे त्यांना आपण आता रिव्हील करूया. सो अजिंक्य बल्लाल आहे आमच्या बरोबर आणि तो सुद्धा यावेळेस येतो आमच्या बरोबर सुरगाण्याला. तर सुरगाण्याला जाऊन तुम्हाला सगळं सांगू आम्ही. हा, त्याची बॅग गाडीत आहे का? चला दिव्याम, चला येतो ना तू. चलो. सो आम्ही आलो आहे आदित्य आर्ट ज्वेलरीमध्ये. श्वेताला काय ज्वेलरी घ्यायची आहे आणि हे माझ्या मते कॉलेज रोडला आहे असं वाटतं मला. आय एम नॉट रॉंग, कॉलेज रोडला आहे. हाय कियान, काय रे हिरो व्हिला लाल, हे कसं कसं करतो रे? दाखव मला, तू कसं करतो रील, कसे करतो? हा परत बोल एकदा. अरे फ्लावरच आहे रे तू तर, हे ना काय मायरा. हो हो, वेल सो आम्ही आलो आहे आदित्य आर्ट ज्वेलर्समध्ये आणि हे आहेत मिस्टर आदित्य आणि त्याचे बाबा आहेत आणि हे त्यांचं शॉप आहे. श्वेताला काही ज्वेलरी घ्यायची होती त्यासाठी आम्ही आलो होतो आणि श्वेता साक्षी चंचल यांनी ज्वेलरी घेतली आहे. ती ज्वेलरी काय आहे ती आम्ही तुम्हाला पुढील बॉक्समध्ये नक्कीच दाखवू. तर जरा तुम्ही सांगा. खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आहे, आम्ही असं कन्फ्युज झालं की काय काय घ्यायचं. तर आपण थोडी जरा यांच्याकडनं माहिती घेऊ. एक शॉप ऍक्च्युली कुठे आहे नाशिकमध्ये लस आम्ही सगळ्या लोकांना सांगा. सगळ्यात पहिले शॉपचं नाव, आपल्या ब्रँडचं नाव आहे आदित्य आर्ट ज्वेलरी. हे नाशिकमध्ये कॉलेज रोडला आणि सिटी सेंटर मॉलमध्ये आपले दोन ब्रँचेस आहेत. ओके, आणि आपलं ऑनलाईन पण आहे aditya.jewel.com नावाने. आपले अँड्रॉइड आणि iOS चे दोन्ही ऍप पण आहे, तर ऑनलाईन ऑर्डर करता येतं. आणि ऑल ओव्हर इंडिया पूर्ण सगळीकडे डिलिव्हरी, फ्री शिपिंग शिपिंग करतात. आणि माझ्या माहिती व्हॉट्सअपचा काही व्हॉट्सअप नंबर पण आहे, तुम्ही व्हॉट्सअपवरती तुम्हाला टाकले सगळे. आपण आणि इंस्टाग्रामची पण लिंक टाकूया. तर मी तुम्हाला या शॉपचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल आणि व्हॉट्सअपचा जो नंबर आहे तोही मी तुम्हाला खाली शेअर करेन आणि त्यांचं इंस्टाग्राम आयडी आहे, इट इज आदित्य आर्ट ज्वेलरी. आदित्य आर्ट ज्वेलरी मी त्यांचं फ्लॅश होत असेल. येस, तो तुम्ही बघून घ्या आणि नक्की तिथे व्हिजिट करा. खूप छान छान ज्वेलरीज आहेत आणि असंच आता आपण ते तुम्हाला काय आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच कळेल. आणि अजून एक गुड न्यूज मी आता या ब्लॉग मधून देतोय. सगळ्यात पहिल्यांदा आता आम्ही इथे आता डिस्क्लोज करतोय पूर्ण, आम्ही लवकरच महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आर्ट ज्वेलरीचं शोरूम उघडतोय नाशिकमध्ये. जुना गंगापूर नाक्यावरती आहे आणि ते त्या 4-5 महिन्यामध्ये आमचं चालू होईल. ग्रेट, छान छान. सो एक ब्रेकिंग न्यूज आपल्याला मिळाली आहे की नाशिकमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आर्ट ज्वेलरीचं शॉप ओपन होत आहे. आदित्य आर्ट ज्वेलर्स नाशिकमध्ये. मुंबईतले पण असाल तर कधी इकडे आलात तर नक्की व्हिजिट करा, खूप सुंदर ज्वेलरी आहे. नक्कीच, थँक्यू. आपण आता आपण जाऊया सुरगाण्याला. नवरदेव स्वागत आलं उभे आमच्या. चला 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 उतरा, खूप गर्दी झाली आता उतरा. रियांचा बिडू आलाय, रियांचा बिडू. स्वीटी पण आली आपल्याला बघायला. सो इथे सगळे जण बसले आहेत आणि मायराचा डान्स होणार आहे आता इथे.